राशी। मिथुन राशी नमस्कार मी डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबकरा ज्योतिष या यूट्यूब युट्यूब मध्ये मनापासन स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार तेवीस या वर्षातील जुलै महिन्यातील ग्रह परिवर्तन यांचा होणारा मिथुन राशीवरील जातकांवरील परिणाम या विषयाची सटीक आणि शास्त्रशुद्ध माहिती आपण आज घेणार आहोत या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये चार ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत सहा जुलै या दिवशी शुक्र हा ग्रह सिंह राशीमध्ये येईल पुढे आठ जुलै या दिवशी बुध हा ग्रह कर्क राशीमध्ये येईल त्यानंतर सोळा जुलै या दिवशी सूर्य हा ग्रह कर्क राशीमध्ये येईल त्याच पद्धतीनं पुढे चोवीस जुलै या दिवशी बुध ग्रह परत राशी परिवर्तन करून सिंह राशीला येईल सतरा दिवस बुध ग्रह हा कर्क राशीमध्ये वास्तव्य करणार आहे मग हे जे ग्रह परिवर्तन होतात यांचा मानवी सजीव सृष्टीवरती परिणाम होत असतो आपण जर प्रत्येक महिन्याचं हे राशी भविष्य पाहू इच्छितात तर या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन च बटन दाबा म्हणजे आमच्या कार्यालयाकडनं प्रसारित होणारे नवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचतील आणि आपण त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकतात मिथून राशी लग्नेश बुध ग्रह हा द्वितीय स्थानातन तृतीय स्थानामध्ये जाणार आहे म्हणजेच धनस्थानातनं पराक्रमात जाणार आहे महिन्यामध्ये दोन वेळेला राशी परिवर्तन करेल मग मित्रांकडनं मदत भावांना फायदा कशा प्रकारचा असेल तो आर्थिक प्रकारचा असेल सपोर्ट तुम्हाला निर्माण होईल मित्र तुमच्यासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावतील भाऊ हा तुमच्या सहकार्याच्या भूमिकेनं तुमच्या समोर उभा ठाकेल उभा राहील आणि यामुळे तुम्ही प्रगतीची वाटचाल तुमच्या आयुष्यातली चांगली करू शकाल जुलै महिन्यामध्ये द्वितीय स्थानामध्ये कर्कराशी आहे आणि तिथे सूर्य हा ग्रह आहे ग्रह म्हटलं गव्हर्नमेंट सरकारी नोकरी एखादी लॉटरी आपण कधी आपल्या कुंडलीमध्ये डोकावून बघितलं आहे का खरोखर आपल्या कुंडलीमध्ये मोठा राजयोग आहे का तरीसुद्धा आपल्या जीवनामध्ये एवढ्या अडचणी काय येतात कोणता ग्रह कुंडलीमध्ये कमजोर आहे कोणते ग्रह आपल्याला आपल्या अडचणीपासून दूर करतील चांगले दिवस आणतील यासाठी आत्ताच आपल्या संपूर्ण कुंडलीचे विश्लेषण करून घ्या आणि काही ठराविक उपाय तसेच आपल्या चार प्रश्नांचे उत्तर गुरुजींकडून जाणून घ्या तर आत्ता स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर कॉल करा धन्यवाद त्याच पद्धतीनं भागीदारीत एखादा व्यवसाय आहे सरकारी एखाद टेंडर मिळणार आहे सरकारकडनं एखादं काम मिळणार आहे गव्हर्नमेंट मध्ये नोकरी लागण्याचे हो योग आहे सरकारी नोकरी ज्या वेळेला सूर्यग्रह हा द्वितीयामध्ये जातो त्यावेळेला याचे जे ग्रहांचे फल आहेत सूर्याचे ते ह्या पद्धतीने पाहायला मिळतात तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हंटलेलं आहे तिथे शुक्र मंगळ बुध महिन्याच्या शेवटी वास्तव्य करतील आणि स्वामी जो आहे सूर्यदेवता हा द्वितीयात आहे भावंडांची मदत होईल भावंडांना तुम्ही सहकार्य कराल पण एक गोष्ट इथे खूप विचाराची आहे बहिणीचे भावाच्या किंवा बाबतीत जी, जी वडिलोपार्जित प्रॉपर्टी त्याच्यावरनं बाकी थोडस भांडण कलह घरामध्ये वादिवाद चिडचिडपणा तेवढी जर एक गोष्ट टाळली ना मित्रांनो तुम्ही तर नक्की सांगतो तुमचा परिवार एकत्रित राहील आणि तुम्ही एकोपयाने राहाल आज आहे उद्या नाहीये ती संपत्ती मग त्याचा लोभ प्रलोभन करण्यात काही अर्थ नाहीये सम समान जर आपण त्याचा स्वीकार केला तर नक्की आपल्यालाही ते विजयी ठरतं जय जातं नाही तर आपल्या परिवारालाही एखाद्याचं लुबाडलेलं धन वित्त हे त्रासदायक ठरत म्हणून बहीण भावाशी वाद शक्यतो टाळा त्यांच्या मदतीचा तुम्ही उपयोग करून घ्या आणि वडिलोपार्जित संपत्ती समसमान वाटून घ्या चतुर्थ स्थान कन्या राशी आहे स्वामी बुध देवता हा तृतीय स्थानामध्ये असणारे महिन्याच्या उत्तरार्धामध्ये व्यवसाय धंद्यामध्ये उत्तम प्रगती आणि स्वप्रयत्नान यश स्वत उभं करतो व्यवसाय कोणाच्याही मदतीची गरज कोणाच्याही सपोर्टची गरज या लोकांना पडणार नाहीये जुलै महिन्यात आयुष्याच्या एका नव्या काळाची सुरुवात मिथून राशीच्या जातकांची जुलै महिन्यामध्ये होता पंचमस्थान संतती स्थान म्हणतो स्वामी शुक्र देवता हा तृतीय स्थानामध्ये म्हणजे पराक्रमात आता पंचमेश ज्या वेळेला तृतीयात जातो तर आपली संतती ही चांगल्या ठिकाणी नोकरीला तिचं शिक्षण पूर्ण होतं शिक्षणातील अडथळे दूर होतात आपण त्यांच्यासाठी करत असलेल्या खर्चाचं पैशाचं कष्टाचं सार्थक होतं याचा आनंद मिथून राशीच्या लोकांना जुलै महिन्यात पाहायला पण ज्यांचा विवाह झाला नाही असे मिथून राशीचे जातक हे स्वतःच्या कष्टानं कष्ट करून काम करून शिकतात त्याच्यामध्ये यशस्वी चांगले अधिकारी होतात याचा हेवा आपला पूर्ण परिवाराला आणि समस्त जवळच्या नातेवाईकांना होत असतो याची अनुभूती प्रत्यय या जुलै महिन्यामध्ये दिसतो नवीन संततीसाठी चान्स घेणारे लोक यांच्यासाठी सुद्धा हा कालखंड खूप महत्वाचा मानला गेलेला आहे या महिन्यामध्ये जर तुम्ही विचार करू शकतात नवीन संततीच्या बाबतीत की आम्ही चान्स घेऊ की नको चांगल्या डॉक्टरांची भेट घेऊ की नको प्रयत्न करायला तुम्हाला हरकत नाहीये त्यामध्ये शंभर टक्के यशाची सुरुवात ही वाटचालीकडे असणार आहे आता या कालावधीमध्ये मिथून राशी आता आपण शनी महाराजांचं भवन पण सांगितलंय त्याचा व्हिडिओ पण प्रसारित झालेला आहे तर बऱ्याच वेळेला असं म्हणतात की गुरुजी या कालावधीमध्ये आम्ही काय करायचं तिकडे त्या व्हिडिओच आहे पण ते त्या ग्रहाचं कारकत्व आहे आणि हे संपूर्ण मासिक राशी भविष्याच्या कालाचं भविष्य आहे त्यामुळे याच्यात पूर्ण ग्रहांचा विचार केलेला असत स्थान त्याला रोगस्थान म्हटलेलं आहे वृश्चिक राशी स्वामी मंगळ देवता हा तृतीय स्थानाला विराजमान आहे तृतीयात जाणं म्हणजे आयुष्याच्या जीवनाचं सार्थक होण आहे मित्रांनो स्थान नोकरीच आहे व्यवसायाच पण याच पद्धतीनं मित्रांचं आहे शत्रूंच आहे शत्रू तर टिकणारच नाही हो जुलै महिन्यात तुमच्यासोबत परंतु तुमच्या जीवनातील प्रगतीसाठी तुमचे मित्र तुमचे बहीण भाऊ हे स्वीकार्य आणि असणारे पुढे जायला मदत करणार आहे त्यांच्या विरोधात जाऊ नका पार कमी जास्त मिळाल तर त्याचा स्वीकार करा परंतु आलेल्या संधीच असं म्हणतात बाहेरचे शत्रू ठीक आहे पण घरातला शत्रू निर्माण केला तर तो अजून त्रासदायक असतो आपल्याला हाताखाली काम करणारे लोक यांची मदत लाभेल आणि काही व्यवसाय आपला असेल तर तो द्विगुणित म्हणजे वाढेल सप्तम स्थानामध्ये गुरु महाराजांची धनुराशी गुरु महाराज एकादश स्थानामध्ये चांडाळ युगाला परंतु गुरु महाराज सप्तमेशाचे मालक आणि लाभात गेलेले आहे मनाप्रमाणे विवाह हो, मनाप्रमाणे पत्नी लाभ मनाप्रमाणे पती लाभ आणि विशेष म्हणजे ते कुठेतरी चांगल्या ठिकाणी व्यवसाय चांगला जॉब करताय विवाहाची जी मिथुन राशीच्या लोकांची अडचण होती समस्या होती विवाह जुळून येत नव्हते असंख्य संकट निर्माण होत होते, होते ते दूर होण्याचे योग या जुलै महिन्यात आहे आनंदाची गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळणार आहे अष्टमस्थान या अष्टमेशाचा स्वामी शनी महाराज आहे तो भाग्यात पडलेला आहे वडिलांचं सुख उत्तम मिळतं परंतु वडिलांना शरीर पीडा किंवा शारीरिक पिढीचा त्रास जाणवतो आणि पडल्यामुळे अष्टमेशाचा मालक भाग्याला अडचणी भाग्या येतात एक काम दोन तीन वेळा करावं लागतं मग अशा वेळेला आपल्या पत्रिकेचं अनालिसिस कुंडलीचं मार्गदर्शन आपण संपूर्ण घेतलेलं असेल तर होणाऱ्या त्रासाचं संरक्षण होण्याचे मार्ग आपल्याला मिळत असतात मित्रांनो ज्योतिष म्हणजे काही आमिष दाखवणार शास्त्र नाहीये परंतु रस्त्यानं चालत असताना अंधारी वाट आहे दिवा आपल्याला हातामध्ये असेल तर मार्ग सापडतो याच काम ज्योतिषशास्त्र करत असत भाग्याचा मालक भाग्यात राहत गाव सोडून दुसऱ्या गावी जाऊन तालुक्याच्या जा गावी जिल्ह्याच्या जा गावी जाऊन परदेशात जाऊन व्यवसायाची वृद्धी शिक्षणाची वृद्धी होते आणि आयुष्यामध्ये आपण प्रगतीच्या मार्गावर जीवनामध्ये पुढे वाटचाल करत असतो मित्रांनो याचा अनुभव याची प्रचिती तुम्हाला या जुलै महिन्यात दशम स्थान राशी आहे स्वामी गुरुदेवता स्थानात पडलेला सांपत्तिक स्थिती यामध्ये यश मिळतो आर्थिक दृष्ट्या व्यापार व्यवसाय वाढतो प्रगती होते आणि जीवनातील अडचणी कमी व्हायला संकटांवर मात व्हायला सुरुवात होत असते लाभामध्ये राहू चांडाळ हो योग आहे वैयक्तिक पराक्रम आहे कोणाकडनं लाभाची गरज पडणार नाहीये स्वतःच्या स्वकष्टानं कमवलेल्या पैशावरतीच तुम्ही तु जीवनात प्रगतीशील रह। द्वादश ज्याला व्ययस्थान म्हणतो स्वामी शुक्र देवता हा तृतीय स्थानाला विराजमान आहे आंतरराष्ट्रीय प्रतीची कीर्ती प्राप्त होते परंतु स्वतःच्या शरीराला जपावं लागतं शरीर पीड़ा शरीराला शारीरिक व्याधी निर्माण होता तो त्रास काढू नका चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या जेणेकरून तुमचा त्रास कमी होता हे जुलै महिन्याच आहे आपल्यासाठी शुभ अंक तीन आहे शुभ रंग हा सफेद आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामाला सुरुवात करावी पंधरा तारीख आहे सोळा आहे बावीस आहे आणि तेवीस आहे कुठले दिवस या महिन्यामध्ये अशुभ आहे ज्या दिवशी आपण महत्वाच्या कामाला सुरुवात करू नये सतरा तारीख अठरा तारीख आणि एकोणावीस तारीख महिन्यामध्ये अशुभ ग्रहांचे महिन्यासाठी मंत्र आहे ओम शुम शुक्राय नमा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळेला जप करा भगवंत तुम्हाला चांगला आशिष प्रदान करेल लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये